नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. सध्या सोशल मीडियाच्या जगामध्ये मराठी मालिका तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री लोकांनी खूप लोकांची मनं जिंकली आहेत. व सध्या तर पवित्र रिश्ता या मालिकेत आपल्या सुलोचना करंजकरच्या अभिनयाने सविता प्रभुणी यांनी खूप लोकांची मनं वेधली आहेत. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविता प्रभुणी यांच्या संपूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा. सोबतच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. यांचे पूर्ण नाव सविता प्रभुणे असे आहे. यांचा जन्म 18 एप्रिल 1964 मुंबई महाराष्ट्रात झाले आहे व 2024 नुसार ह्या आता 59 वर्षाचे झाले आहेत. सांगायचे झाले सविता प्रभुणे यांच्या प्रोफेशन बद्दल, तर प्रोफेशन ने ह्या एक मराठी व हिंदी अभिनेत्री आहेत व यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये आपली पदवी प्राप्त केली आहे. सविता प्रभुणे यांच्या करिअर बद्दल सांगायचे झाले तर यांनी 1990 पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याआधी सविताने 1983 मध्ये उत्तीर्ण होऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पार्टिसिपेट केले होते व यात इला अवॉर्ड्स पण मिळाले होते. त्यानंतर 1990 यांनी टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली व सर्वात आधी यांनी एकता कपूरच्या सोप ऑप्टा कुसुम मध्ये सहाय्यक अभिनयाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला व यांनी मराठी मालिका कुसुमची आई मध्ये आईची भूमिका साकारली होती. नंतर 2009 मध्ये सविता प्रभुणे ह्या एकता कपूरच्या टीव्ही शो ऑपेटा पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये दिसल्या पण होत्या व या मालिकेमध्ये यांनी सुलोचना करंजकरची भूमिका साकारली होती. सोबतच यांना 2012 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इंडियन टेली पुरस्कार व सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बोरो प्लस गोल्ड अवॉर्ड पण मिळाले आहे. यासोबतच यांनी असे झी अवॉर्ड पण प्राप्त केले आहेत. आज सविता प्रभुणे यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळीच ओळख मिळवली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सविता प्रभुणे यांची कोणती टीव्ही सिरियल बघायला आवडते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्ही सविता प्रभुणे यांची फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.